नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र तापलेलं आहे आणि त्याचं कारण आहे मनोज जरांगे पाटील यांचं चालू असलेलं उपोषण त्यानंतर आंदोलन आणि आता त्यांचा महाराष्ट्र दौरा आता मुद्दा असा आहे की ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी अंबडमध्ये सभा घेतल्यानंतर याला ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष अशी किनार त्याला येऊ लागलेली आहे आणि त्यामुळं आता हे प्रकरण जे आहे ते चिघळण्याच्या वाटेवर आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आहेत भाऊ आता स्पष्टपणे संघर्ष सुरू झालाय आता थांबणार कसा कारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल होईल म्हणता म्हणता ती झाली आहे सोशल मीडियावर दिसू लागली आहे प्रत्यक्षात दिसू लागली आहे गावगाड्यात दिसू लागली आहे आता कसं करायचं महाराष्ट्राचं सरकार जनतेचे मूळ प्रश्न डायवर्ट करण्यासाठी आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पाठवण्यासाठी हे मुद्दामून या पद्धतीचं षडयंत्र करते आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये बीजेपीला सत्तेत येण्यासाठी ज्या काही घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या होत्या की आमचं सरकार केंद्रात आणि राज्यात आलं तर आम्ही मराठा आरक्षण देऊ त्यांनी द्यायला पाहिजे होतं केंद्रातही बहुमताचं सरकार होतं दिलं ना कुठं दिलं दिलं असतं देवेंद्र फडणवीसांनी दिली त्यांचं म्हणणं असं की महाविकास आघाडी सरकारला टिकवता आलं एक नंबरच एक नंबरचे खोटाडा वक्तव्य ते करतात त्याच्या मोठाही शब्द वापरू शकतो पण मी वापरणार नाही त्यांचे अॅडव्होकेट जनरल त्यावेळेचे कुंभकोनी त्यांचं एक वक्तव्य आलं की मला देवेंद्र फडणवीस सांगत होते की मराठ्यांना आरक्षण मिळू नये अशा पद्धतीची बाजू कोर्टात तुम्ही मांडा हे त्यांचं स्टेटमेंट होतं माझं नाही आहे काही वकील जे मराठा आरक्षणाच्या विरोधात जे कोर्टात गेले होते जे वकील होते मिया बीबी जे कोणाचे लोक आहेत ते आपल्याला दाम्पत्य दाम मी कोणाचं नाव घेत नाही ते कोणाचे लोक होते ते काही लपलेले नाही मग हे सगळं होत असताना मग तुम्हाला मराठा आरक्षणाशी घेणं देणं होतं तर तुम्ही हे तुमचे श्रद्धे म्हणणाऱ्या लोकांना तुमच्या ॲडव्होकेट जनरलला त्यावेळेस तुम्ही का नाही सांगितलं म्हणून खोटारडापणा सोडा जो महाराष्ट्र पेटतोय आज तुमच्या मंत्रिमंडळातला मंत्री, मंत्री जाऊन तिथं सभा घेतो आहे पुन्हा त्यांना भडकवतोय तुम्हाला नसेल जमत तर सत्तेच्या बाहेर व्हा आम्ही सांगतो मराठा आरक्षणाच्या मॅटरमध्ये आणि जे काही आरक्षणाच्या प्रतिष्ठित लोक आहेत राज्यामध्ये त्यांना मी शब्द देतो काँग्रेसचा प्रमुख म्हणून जे आमचे नेते राहुल गांधीजींनी जी भूमिका मांडलेली आहे की जातीनिय जनगणना आम्ही करू कारण की नरेंद्र मोदी जी देशाचे प्रधानमंत्री सांगतात की गरीब जात आहे आता जाती राहिल्या नाहीत बीजेपी आरक्षणाच्या विरोधात आहे याच्यातून स्पष्ट होतं आणि दोनच जाती गरीब आणि श्रीमंत अशा दोनच जाती त्या देशामध्ये निर्माण करायचा प्रयत्न ते करतात आहेत राहुलजींची मागणी आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे दिल्लीत आमचं सरकार आज आम्ही जनगणना करू मी महाराष्ट्राच्या मराठा आरक्षणाच्या लोकांनाही सांगेल आणि ज्या काही जाती आरक्षणाच्या प्रतिषेध त्यांनाही मी विश्वास देतो की जातीनिहाय जनगणना झाली आर्थिक आणि शैक्षणिक या जाती याच्यामध्ये जा जा जो कोणताही समाज मागा असेल त्या समाजाला आरक्षणामध्ये आणि कायदेशीर त्यांना न्याय देण्याची व्यवस्था काँग्रेस करेल पण बीजेपी करत नाही बीजेपी मुद्दामून आज राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे त्याच्यावर बोलायला तयार नाही महागाईवर बोलायला तयार नाही बेरोजगारीबद्दल बोलायला तयार नाही ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे शासन निर्मित महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद निर्माण झालेला आहे तुम्ही म्हणता शासन निर्मित आहे याचा अर्थ मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला किंवा आंदोलनाला कुणाची तरी फूस आहे किंवा कुणीतरी त्यांच्या पाठीशी आहे कोण पाठीशी आहे त्यांच्या मी माझं मला बघा कंट्रोल करायचा अधिकार शासनाचा आहे परवा सर्वपक्षीय मीटिंग जेव्हा झाली त्याच्यामध्येही आम्ही सांगितलं की मीच मी स्वतः मांडलेला प्रोसिड तपासून घेऊ शकता तुम्ही मी सांगितलं की तुम्ही लाठी चार्ज करायचा आदेश दिलेला होता तुम्ही नंतर माफी मागितली मुख्यमंत्री जाऊन जरांगी पाटलाच्या आंदोलनाला भेट देतात त्या ठिकाणी सांगतात की मी तीस दिवसात तुम्हाला कोण मी प्रमाणपत्र देतो तुम्हाला देता येत होतं का मी त्यांना प्रश्न विचारला तुम्हाला देता येत नव्हतं तुम्ही का सांगितलं त्यांनी तुम्हाला चाळीस दिवसाची मुलत दिली तुम्ही तीस दिवसाची मागितली होती तर मग जे तुम्हाला देता येत नाही कायदेशीर नाही त्यांना सांगायला पाहिजे होतं की आम्ही तुम्हाला कसं देऊ शकतो तर वाद तिथंच संपला असता आखरी शासन निर्मिती मी जरांग आरोप करत नाही हे भाजप आणि शिवसेने भाजप आणि शिवसेनेमधला अंतर्गत वॉर आहे म्हणजे एका प्रकारे मुख्यमंत्री म्हणतायत की देऊ शकतो ते आश्वासन देत आहेत ते मागच्या दारानं सर्टिफिकेट वाटायला त्यांनी चालू पण केलं अनेक ठिकाणी सर्टिफिकेट आली पण काही ठिकाणी कुणबी निळ्या अक्षराने दिलेली सर्टिफिकेट आली असा आरोप ओबीसी नेते करत आहेत प्रकाश शेंडगेने तसा आरोप केला आणि दुसरीकडे के फडणवीस म्हणत आहेत की जो ओबीसी की बात करेगा वही देशपे राज करेगा हे काय नेमकं मी तुम्हाला एक सांगत आहे या वादात मीडियाने पण जाऊ नये असं माझं मत आहे कारण की आज लोक मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करत आहेत मराठा पण हा शेतकरी आहे ओबीसी पण हा शेतकरी आहे आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे दुष्काळावर कोण काही बोलत का नाही शेतकरी आत्महत्या करतोय त्यांनी पिकवलेलं धान्य कोणी घ्यायला तयार नाही सरकार अजून खरेदी केंद्र उघडलेलं नाही सरकारनी त्याच्यावर बोलायला तयार नाही आत्महत्या होतात त्या मराठ्यांच्या होऊन राहिल्यात ओबीसीच्या होऊन राहिल्यात मेल्यानंतर आरक्षण मिळेल आरक्षणाचा फायदा काय मिळणार पण जे आज आमच्या समोर जे संकट आहे त्याच्यावर सरकारला लोकांना डायव्हर्ट करण्यासाठी हे सरकार मुद्दा म्हणून हे सरकार प्रणीत आहे हे मी सांगतोय आणि त्याला मला कोणावर व्यक्तिगत त्या छगन भुजबळवर आरोप करायचं किंवा जरांगे पाटलावर नाही करायचं आहे सरकारला हे वेळेमध्येच कंट्रोल करता आलं असतं पण सरकार करत नाही चुकीचे आश्वासन दिले तुम्हाला चुकीचे आश्वासन दिले त्याच्यावर लाठीचार्ज ते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की मी सौम्य लाठीचार्ज करायला सांगितला होता म्हणून आणि मग माँग माफी मागितली त्यांनी सांगायचं तात्पर्य असं की भाजप प्रणित आहे हे भाजप प्रणित आहे एकनाथ शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून या पद्धतीचा हा खेळ त्या ठिकाणी खेळला जातो आणि ते भाजप करते आहे हे वस्तुस्थिती आहे आज ना उद्या हे पितळ उघडं होणार आहे जसं कुंभकोणी जे माझे ॲडवोकेट जनरलनी सांगितलं की यांनी मला थांबवलं होतं आरक्षणामध्ये तुम्ही बोलायचं नाही त्यांना मिळालं नाही पाहिजे हे पितळ पुन्हा पुढच्या काळात बीजेपीचं उघड होणार आहे मला <laughs> सांगा ना ना भाऊ आता जरांगे पाटील म्हणतात मी तुम्हाला फंडामेंटल प्रश्न का विचारतोय कारण की तुम्हाला तुमच्या पक्षाची भूमिका पण त्यातून स्पष्ट झाली पाहिजे वडेट्टीवार त्या सभेला होते आंबडच्या ठीक आहे आता जरांगे पाटील म्हणतात की तुम्हाला मंडल आयोगानं आरक्षण दिलं होतं चौदा पर्सेंट तुम्हाला म्हणजे ओबीसी समाजाला तुमचं सत्तावीस पर्सेंट कुठून झालं आणि तुम्ही हे वरचं जे खातं आहे त्यांची भाषाही हे वरचं खातं आहे ते खातं आहे ते आमचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे मला जरांगे पाटीलचं एकही वक्तव्य करायचं नाही मी मराठा समाजाला शब्द देतो की त्यांना आरक्षण देण्याची व्यवस्था काँग्रेस करेल जातीनिहाय जनण्याच्या माध्यमातून जरांगे पाटील काय बोलतात नाही बोलत मला त्यांच्याबद्दलच एकही शब्द बोलायचा पण ते त्यांची भाषा तर त्यांची भाषा पण तीव्रच आहे आणि भुजबळांची भाषा पण तीव्र आहे त्याच्यामुळे वातावरण निर्मित वाद आहे माझा वारंवार मी सांगतो हे शासन निर्मित वाद आहे हा प्रश्न थोडक्यात सुटू शकतो आजही सुटू शकतो हे सरकार पायउतरावावं तातडीनं आम्ही तुम्हाला न्याय देतो कसा <से> तुमच्याकडे काय ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जनगणना हाच व्हावं त्याच्यामध्ये ऑप्शन आहे पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा काढून आम्हाला ओबीसीचंही आरक्षण साबूत ठेवून मराठ्यांना आरक्षण देता येतं त्यासाठी केंद्रानं कायदा करणं अपेक्षित आहे दोनही सरकार जातील ना लोकांनी ठरवायचं लोकांच्याच हातात असतं जसं त्यांना तुम्ही दहा वर्षाची संधी द्या आम्हाला पाचच वर्षाची द्या आम्ही तुम्हाला आरक्षण देतो पण तुम्हाला असं वाटतंय की ओबीसीला जे आरक्षण मिळाले सत्तावीस टक्के ते अधिक आरक्षण आहे लोकसंख्येच्या प्रमाणातलं का ते आरक्षण बरोबर आहे कारण बाठी आयोग म्हणतो की अडतीस टक्के ओबीसी सांगतो आपल्या देशात जनगणना झाली नाही त्याचे परिणाम आम्ही सगळेजण भोगतो आहे हा वाद त्या जनगणनेमुळे झालेला आहे आता आमचे नेते राहुल गांधीजींनी ने ती भूमिका स्पष्ट केलेली आहे आमचं सरकार केंद्रात आलं तर आम्ही पहिलं आमचा हे होईल आम्ही जातीने जनगणना करू तिथूनच हा वाद सगळ्या संपुष्टात येणार आहे ओबीसीचंही आरक्षण आम्ही वाढू सत्तावीस टक्के जे आहे आमचं तेही वाढू मराठ्यांनाही आरक्षण आम्ही देऊ कास्टचंही आरक्षण वाढू आदिवासींचंही आरक्षण वाढू ज्या आर्थिक आणि शैक्षणिक कमजोर आहेत त्यांना आम्ही अनेक मग मत, मुस्लिमातल्या अनेक जाती आहेत त्यांनाही आम्ही आरक्षणामध्ये आम आणू आणि त्याच्यातून हा मार्ग निघणार आहे आज पन्नास टक्क्याच्या सिलिंगमध्ये काही मुठभर लोकांना त्याचा फायदा होतो आहे आणि तो जाणून बुजून केला जातो आहे आणि जनगणना हाच त्याच्यातला पर्याय पण मोदीजी जे म्हणतात की गरीब जात आहे याचा अर्थच समजून जायचं की यांना गरीब जात आणि श्रीमंत मुठभर अशा पद्धतीची एक मोठी दरी निर्माण करायचं आणि ते भाजपचा खरा चेहरा आहे पण डिस्ट्रीब्युशन आता मागच्यादारांनी चालू आहे असा आरोप होतोय भुजबळांकडून आता त्या डिस्ट्रीब्युशनचं काय करायचं लोक सर्टिफिकेट घेत आहेत ती सर्टिफिकेट घेऊन उद्या ती शिक्षणामध्ये फायदा घेतील नोकरीमध्ये फायदा घेतील वाटेकरी वाढतील परत प्रॉब्लेम निर्माण होईल दोन गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये म्हणजे मला आता कोण बी प्रमाणपत्र दिलं जात असेल कास्ट सर्टिफिकेट पण ती व्हॅलिडिटीमध्ये प्रॉब्लेम होणार ना तारांगीने सांगितलं ना की तुम्ही त्यांनी लिहून घेतलंय सरकारकडून की ती तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी समितीला डिरेक्ट करायचंय की त्यांचं व्हॅलिडेशन झालं पाहिजे ती पण तर आट घालून घेतली